ओम नमः शिवाय नमः। आपल्या सगळ्यांना माहिती आहे श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये अशी कोणती सेवा केल्यामुळे आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळेल। सगळ्यांचीच इच्छा असतं की माझ्या घरामध्ये सुखसुविधा असाव्या, माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे, माझ्या नवऱ्याचं प्रमोशन झालं पाहिजे, मला हरेक गोष्ट घरामध्ये, म्हणतात ना शुक्र तुमच्या कुंडलीत चांगला असेल तर तुम्हाला सगळं काही मिळतं। पण भरपूर जणांच्या मी कुंडल्या बघते की बिचारे मेहनत करतात पण फळ मिळत नाही। मग आपल्याला आपली ग्रहदशा शांत करण्यासाठी महादेव म्हणतात ना, भोलेनाथ म्हणजे भोळा महादेव लवकर पावन होतो, आधीपासून ऐकत आलो आहे ना की भोळा महादेव लवकर पावन होतो। तर आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये दर श्रावण सोमवारी हा उपाय करायचा आहे। लेडीज जेंट्स कोणीही हा उपाय करू शकतं, सगळ्यांना सुखसुविधांची गरज असतं। पण आपली प्लस मेहनत सुद्धा चांगली ठेवायची आणि कर्म सुद्धा, जर आपले कर्म चांगले नाही आणि आपण आळशीपणा करत आहे तर याचं फळ मिळत नसते। अध्यात्म कधी काम करतं, जेव्हा तुम्ही मेहनतीने इमानदारीने कोणती गोष्ट करता तेव्हा। आपल्याला दर सोमवारी या श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दूध घ्यायचं, दुधा कच्चं दूध घ्यायचं, त्याच्यावरती थोडं सहेट टाकायचं आणि त्यांनी ओम नमः शिवाय नमः आणि जप करायचा आहे। त्यानंतर आपल्याला चंदन, जे चंदन असतं ना आपण कपाळाला वगैरे लावतो, त्या चंदनाने पिंडीवरती स्वस्तिक काढायचं आहे। जेव्हा तुम्ही काढता तर भावना खूप चांगली ठेवायची, तुम्ही रजस सतस तमस या गोष्टीसुद्धा तुमच्यामध्ये येतात, सत्य असत्याची परख तुम्हाला होतं आणि स्वस्तिक शुभ आणि लाभ आपल्याला देत असतं। जेव्हा तुम्ही पिंडीवरती स्वस्तिक काढता तर लगातार महादेवाला प्रार्थना करा, तुमचे जे दुःख आहे ते महादेवाला तुम्ही सांगणं सुरू करा, असं तुम्ही या श्रावण महिन्याच्या सोमवारमध्ये करू शकता। सकाळीच करायचं आहे, खूप जणं म्हणतात काही जाणं झालं नाही, कधीही बघा ईश्वर मंदिरातच तुम्हाला मिळेल, तुमच्या मनात सुद्धा असतो पण तुम्ही काही गोष्टी घरी करत आहे तर काही फळं आपल्याला मंदिरातच मिळत असतात। अँड आपण घरी किती काही केलं तरी आपल्याला फळ मिळत नाही। जेव्हा तुम्ही त्या औरा फील्डमध्ये, मंदिर काय असते एक पॉझिटिव्हिटी, त्या पॉझिटिव्हिटीमध्ये करता तर तुम्हाला रिझल्ट येतात। म्हणून सांगते करा आणि अनुभव घ्या।